मुंबईचा प्रवास वेगाने करणाऱ्या पालिकेच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पातील 2 किलोमीटरच्या महाकाय बोगद्यातल्या एका मार्गिकेचा 1.5 किलोमीटरचा आव्हानात्मक टप्पा मावळाने पूर्ण केलाय. मलबार हिल खालून जाणारा आणि मोठ्या 4 इमारतींखालून जाणारा टनेल मावळाने खोदण्यात यश मिळवलंय. मुंबईत अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरी परिसरात मॅनहोलची झाकणं चोरणारी टोळी सक्रिय झाली. पहाटेच्या वेळी रिक्षातनं येऊन चोरी केली जात असल्याचं सीसीटीव्हीत समोर आलंय. गेल्या काही दिवसात 20 ते 25 आसपास झाकणांची चोरी झाली आहे. 94व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारासाठी कुळंगल हा तामिळ सिनेमा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. जवळपास 14 हिंदी, मराठी, मल्याळम, तमिळ, गुजराती चित्रपटांमधनं दिग्दर्शक शाजी करुण यांच्या नेतृत्वाखालील समितीनं कुळंगलची निवड केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यातल्या डॉक्टरचं दर्शन औरंगाबादमध्ये घडलं. जिल्हाधिकारी कार्यालय इथून जात असताना भागवत कराड यांना एक ऑटोरिक्षा पलटी झालेली दिसली. कराड यांनी तिथं जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यात 2 लहान मुलं जख्मी झाली होती. कराड यांनी आपल्या रुमालानं त्यांचा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या गाडीतनं ते त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. खड्डे चुकवण्याच्या नादात चारचाकी वाहनाचा ताबा सुटल्यानं महिला जखमी झाली. नाशिक औरंगाबाद महामार्गावरील येवला तालुक्यातील धुळगाव फाटा इथली ही घटना आहे. त्यावेळी तिथून जात असलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ते पाहिलं आणि त्यांनी त्वरित आपला ताफा थांबवून महिलेला येवला रुग्णालयात पाठवायला मदत केली. मुंबईतील साकीनाका जंक्शन भागात होर्डिंग कोसळून 3 नागरिक जखमी झाले. या दुर्घटनेत काही वाहनांचं देखील नुकसान झालंय. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग लावलं होतं. मात्र लोखंडी रॉडच्या मदतीनं लावलेलं हे होर्डिंग कोसळलं आणि ही दुर्घटना झाली. गोंदिया जिल्ह्याच्या लोहमार्ग हद्दीतनं जाणाऱ्या मेल आणि एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. आसाम राज्यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडनं 10 लाखांहून जास्त रकमेचे दागिने वितळवून केलेला सोन्याचा गोळा जप्त करण्यात आला. प्रेमभंगातनं 22 वर्षीय तरुणीची घरात घुसून गळा चिरून हत्या करण्यात आली. नांदेड शहरातील ही धक्कादायक घटना आहे. वैष्णवी गौर आणि सुरेश शेंडगे यांच्यात काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही कारणानं दोघांचं भांडण झालं होतं. त्यानंतर दुपारी सुरेश वैष्णवीच्या घरी आला आणि त्यानं तिची हत्या केली. नवी मुंबईत भर रस्त्यात चाकू कोयत्यानं हल्ला करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. सी वुड्समधील ग्रँड सेंट्रल मॉलचा कंत्राट मिळवण्याचा वाद आणि जुन्या भांडणाच्या रागातनं ब्रिजेश पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांमध्ये 3 अल्पवयीन मुलं होती. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे